नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भूमी अभिलेख विभाग भरती या संदर्भात माहिती तर जे विद्यार्थी या भरतीसाठी अपात्र ठरले होते तर अशा विद्यार्थ्यांना परत त्यांची माहिती सादर करण्यास सांगितले गेले होते एका प्रसिद्ध पत्रिकामार्फत तर आता इथे बघा या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी परत पात्र ठरलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांची यादी इथे जाहीर केली गेलेली आहे आणि सोबतच त्यांचे हॉल तिकीट केव्हा येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या प्रसिद्ध पत्रिकात दिलेली आहे तर इथे बघू शकता हे कधीचे तर पंचवीस अकरा दोन हजार बावीसचे आणि तुम्हाला याविषयी काही अडचण असेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला गेलेला आहे तर जाणून घेऊया इथे काय माहिती दिली आहे ते संपूर्ण माहिती तर इथे बघा सरळसेवावरती दोन हजार एकवीस भूमी अभिलेख विभागातील गटक पदसमूह चार भूकर्मापक तथा लिपिक संवर्गाकरता सुरू असणाऱ्या पदभती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक अठरा अकरा दोन हजार बावीस व एकोणवीस अकरा दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार दिनांक अठरा अकरा दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ते दिनांक वीस अकरा दोन हजार बावीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत विहित ईमेलद्वारे उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी पूर्ण करून पदभरती परीक्षेकामी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुरवणी यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे या सर्व पात्र उमेदवारांची यादी इथे खाली दिली गेलेली आहे तर अजून पुढे पा काय दिले यामध्ये पात्र उमेदवारांच्या पुरवणी यादीतील उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्याचे काम आय बी पी एस कंपनीमार्फत प्रथम प्राधान्याने सुरू आहे सदर उमेदवारांना उशिरात उशिरा दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीस इथे सव्वीस बारा दोन हजार बावीस म्हटलेलं आहे पण याविषयीचे सुद्धा एक प्रसिद्ध प शुद्धीपत्रक आलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला जी डेट दिलेली दे आहे ती दिलेली आहे सव्वीस अकरा दोन हजार बावीस म्हणजे हे दोन हजार इथे बारा नसून हे काय अकरा आहे म्हणजे नोव्हेंबर ठीक आहे तर इथे काय म्हणायचं आहे सव्वीस अकरा दोन हजार बावीस रोजी दुपारी बारा वाजेपूर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि या यावरूनच तुम्हाला तुमचं हॉल हॉलटिकीटसुद्धा डाउनलोड करता येणार आहे आणि सोबतच ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफसुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरती मिळून जाईल इथे खाली आ, ले तुम्हाला पूर्ण कॅन्डिडेटचे नावंसुद्धा दिली गेलेली आहेत तर तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे सोबत मी याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्हीसुद्धा हे डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीची तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या पत्रकाद्वारे कळवण्यात आलेली आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद